गणेशोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने तळकोकणात हजेरी लावतात, मात्र कोकण रेल्वेचे तिकीट बुकिंग काही वेळातच फुल झाल्याने उद्धव गटाचे आमदार वैभव नाईक यांनी रेल्वे तिकिटांचा काळा बाजार होत असल्याचा गंभीर आरोप रेल्वे प्रशासनावर केला. हिंगोलीच्या कृषी विभागामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोटांची उधळण करत कृषी विभागाचा निषेध केलाय. राज्यभरात शेतकऱ्यांना जैविक औषधाच्या नावाखाली विषारी औषध वाटप करण्यात येत असल्याचा आरोप या स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या विरोधात वेळोवेळी तक्रार दाखल करूनही कृषी विभाग कार्यवाही करत नसल्याने या स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून जमा केलेली 70,000 रुपयाची रक्कम कृषी विभागाच्या कार्यालयात उधळली. मुंब्र्यातील शिवाजीनगर येथील चाळीत आग लागल्याची घटना समोर आली आहे. उच्च तणावाची तार घरावरून गेली होती आणि ती पडल्याने दोन घरांना आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत दोन लहान मुले आणि एक महिला आणि एक पुरुष जळाल्याची माहिती पुढे आली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरी येथील नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेबद्दल संताप व्यक्त केला असतानाच दुसरीकडे अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने नवी मुंबई महापालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाची प्रशंसा केली आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहातील स्वच्छता व मेकअप रूम साऊंड सिस्टीमच्या व्यवस्थेचे कौतुक करत इतर महानगरपालिकांनी यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने केले. नाट्यगृहाच्या दुरवस्थेची सरकारने दखल घेतली असल्याची माहिती प्रशांत दामले यांनी दिली आहे. अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीमध्ये आवाज उठवला होता. पुण्यात NIBM उंड्री रोडवर झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये 6 वाहनांचं नुकसान झालंय. वॅनिटी व्हॅनचा ब्रेक फेल होऊन चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय. रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा 500 रुपयांच्या नोटांची छपाई वाढवण्याची गरज आहे. अशात अर्थ मंत्रालयामार्फत नाशिकच्या टाकसाळीला 3 महिन्यात 500 रुपयांच्या 165 कोटी नोटांच्या छपाईचं उद्दिष्ट दिलंय. नाशिकच्या चिंचोळे भागातील पांजरपोळा येथे ठेवलेल्या 111 पैकी 12 उंटांचा मृत्यू झाला. 99 उंट येथे होते. या उंटांना घेऊन जाण्यासाठी राजस्थान मधून रायका नाशिकमध्ये पोहोचला. अखेरीस हे उंट नाशिकच्या पांजरपोळा परिसरातून राजस्थानच्या दिशेने रवाना झाले. अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रात्री 8 ते सकाळी 8 या काळातील संचारबंदी जिल्हा प्रशासनाने हटवली आहे. संचारबंदी हटवलेल्या भागात दंगलग्रस्त हरिहरपेठ सोनटक्के प्लॉट भागाचा समावेश आहे. आता या भागात रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत केवळ जमावबंदीचे आदेश लागू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तिलारी क्षेत्रात हत्तींचा धुडगूस सुरू आहे. शेती बागायतीचे नुकसान त्यामुळे होते. 25 मे पासून गावातच अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. केर ग्रामस्थांनी वनविभागाला इशारा दिलाय. मोर्ले वेकुर्ली येथील रस्त्यावर हत्तीचा कळप दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. समुद्र किनारे सागरी जैवविविधता यांचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमांतर्गत मालवण येथील चिवला बीच येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मान्सूनचे वेध लागताच रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरू झाली. सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक आठवडा बाजारात गर्दी करतायत. पावसाळ्यात 2 ते 3 महिने ओली मासळी मिळत नसल्याने सुकी मच्छी साठवून ठेवली जाते. पोयनाड म्हसळा आणि दासगावच्या बाजारातील मासळीला
खवई यांची अधिक पसंती आहे। ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे सुकी मासळी देखील चांगलाच भाव खाते। पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला परतत असताना अपघात झाला। सोमवारी सकाळी 6 सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन जाणारी क्रूझर गाडी शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या पिलरवर धडकली। अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले तर 7 जण गंभीर जखमी झाले। म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे 4083 घरांच्या सोडतीसाठी आज 22 मे पासून अर्ज नोंदणी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झालाय। म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी नोंदणी कागदपत्रे सादर करणे, पात्रता निश्चिती, ऑनलाईन सोडत वितरण आणि घरांच्या रकमेचा भरणा अशी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे। एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे। यामुळे कांद्यांच्या भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेला कांदा उत्पादक याला नाईलाजाने कांदा विक्रीसाठी बाजारात काढावा लागत आहे। संजय राऊत कुख्यात गुन्हेगारांचे समर्थक कसे असा सवाल तुषार भोसले यांनी उपस्थित केलाय। धूप दाखवण्याचा दावा करणारे कुख्यात गुन्हेगार आहेत असा खळबळजनक आरोप तुषार भोसले यांनी केलाय। संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली। सभापतीपदी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव गटाचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीधर भवर यांची निवड करण्यात आली। जयंत पाटील यांची सोमवारी ईडी चौकशी होतीये। आयएल आणि एफएस प्रकरणी ही चौकशी होत असून या कारवाईचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तीव्र विरोध करत आहेत। ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचं आंदोलन पाहायला मिळतंय। त्र्यंबकेश्वराला मुसलमानांकडून धूप दाखवण्याची परंपरा नाही असा ठाम दावा तुषार भोसले यांनी केला। आयएलएफएस प्रकरणी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी होत आहे। जयंत पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर राष्ट्रवादीने फलक लावले। महाविकास आघाडीच्या काळात मुसलमान दोन पायऱ्या उतरून मंदिरात येत असत फडणवीसांच्या काळात त्वरित कारवाई केली गेली असं तुषार भोसले म्हणाले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आयएलएनएफएस प्रकरणी ईडीची नोटीस आली आहे। याला उत्तर देण्यासाठी जयंत पाटील हे सोमवारी ईडी चौकशीला सामोरे जात आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत। सांगलीमध्येही राष्ट्रवादी कार्यालयासमोर जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी ईडी आणि भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तर जयंत पाटील यांच्या चौकशीमध्ये काहीही निष्पन्न होणार नाही असं छगन भुजबळ म्हणाले। लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असं ते म्हणाले। राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीचा साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केलाय। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केलाय। नोटबंदीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे। या देशाला एक लहरी राजा मिळाला आहे। लहरी राजा असेच निर्णय घेणार हे गृहीत धरून आपण 2024 काळ ढकलणार आहोत असं म्हणत उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी जहरी टीका केली आहे।
दरम्यान राऊतांच्या वक्तव्यावर पलटवार करत पाकिस्तानच्या प्रेमात असलेल्या संजय राऊत व उद्धव ठाकरेंच्या टोळीला पंतप्रधानांना मिळालेला मान कधीही हजम होणार नाही असे म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राऊतांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. कोराडी येथे प्रस्तावित 660 मेगावॅटच्या 2 वीज युनिटच्या विरोधात स्थानिक नागरिक व पर्यावरणवाद्यांनी दंड ठोपटले आहेत. आता या वादात तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली. उद्धव गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले फलक रामटेकमध्ये युवा सेनेकडून लावण्यात आले. आदित्य ठाकरे सोमवारी रामटेक दौऱ्यावर आहेत. या अनुषंगाने हे फलक लावण्यात आले. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी एक विशेष आदेश जारी केला ज्यामध्ये त्यांनी बंगळुरू पोलिसांना मुख्यमंत्र्यांसाठीचा झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल मागे घेण्यास सांगितलं. कर्नाटक काँग्रेसच्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी हिजाब वादासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेस हिजाब बंदी हटवेल असं कनीज फातिमा म्हणाल्या आहेत. कर्नाटक निवडणुकांपूर्वी कर्नाटकात हिजाब बंदीचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर निवडणुकीतही भाजपनं हिजाबचा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडी एकत्रितपणे पुढील निवडणूक लढवेल. आता लोकसभेच्या जागा वाटपावरून तिन्ही पक्ष आमने सामने आल्याचं दिसून येतंय. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत विधान करताना आमच्या 19 जागा आहेत असे म्हटले. मात्र सध्या शिवसेनेकडे केवळ 5 खासदार असल्याचे सांगत राष्ट्रवादीने त्यांना फटकारले. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना हा 3 क्रमांकाचा पक्ष असल्याचं म्हटलंय. संपूर्ण महाराष्ट्राचे देवस्थान तसेच आगरी कोळी कराडी समाजाचे पूजास्थान व श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे यांना सोलापूर येथून अटक केली आहे. तसेच दुसऱ्या आरोपीचा शोध पनवेल तालुका पोलीस घेत आहेत.